जैसे कि आप सब लोग देख रहे हैं, यवतमाल में बढ़ चुकी है ठंड और इस ठंड को देखकर सब लोग हो रहे हैं भंड। नमस्कार आदाब, मैं हूं ज्ञानी सिंह। रात तक न्यूज में आप सभी लोगों का स्वागत है। जैसे कि आप सब लोग जानते हैं, नया साल 2022 ठंड लेकर आया है और इस ठंड ने आप लोगों की मार रखी है। तो चलिए पूछते हैं यवतमाल के लोगों से इस ठंड के बारे में। तर भाऊ, यवतमाळ एवढी थंडी कशी पडू राहिली? माझ्या बुडा जो होता तो घेते हिमालय, तुझ्याकडून का हिमालय चढण झाला नाही म्हणून तू तिकडून थंडी घेऊन आला इथं काही पण फेकू राहिला का? अबे मला काय माहिती, तो थंडी मोरली इथं सडस थंडी मोरली होती का? मासमुळे पुढली का आता ते शेकडी करायला गेलो तू पण म्हणते साला, किंवा समोर शेकडी संपली म्हणते घरी काय झालं तर मासमुळे झालं म्हणते, तू म्हणून थंडी पण मासमुळे संपली म्हणते, म्हणजे लोकांना बरोबर मासमुळे उराली पावसाळा मासमुळे उराला थंडी मासमुळे उराली ह्या पण इथे मासमुळे उराली थंड पाणी पाहिजे काय बे आव काय तुझ्या पोपट झुंझुन वाला थंडी बद्दल तुझा काय विचार आहे? बोकत थंडी थंडी बघा काव हे आता सांगून करायला जाणार होतो मी, कपडे किपडे काढले होते मी, मग का टीव्हीवर न्यूज दाखवते यवतमाळचे दोन पोटे थंडीने मेले म्हणते, मग का यवतमाळचे पोटे थंडीने भरू राहिले, आम्ही काय करू चम आयबीन मी म्हटलं, मी काय आंघोळ किंगोळ करत नाही, मी कपडे किपडे घातले बोकात म्हटले उन्हाळ्यात मी धावेड आंघोळ करता येते, हिवाळ्यात मी कोण करेन मग आयबीन, आता एका घंट्यानंतर मस्त नंबर लागला होता माझ्या शिगुडी काल भोकाले बोलत म्हणलं तू पण बोकत माझ्या शिगुडीचा नंबर लागू रे माझा नंबर लागू नाही। तो जैसे कि आप सब लोग देख रहे हैं, यवतमाल में लोग ठंडी से मर रहे हैं और यहाँ पे शेकोटी करने के लिए लोग लाइन लगा रहे हैं। तो चलिए दूसरे किसी और से पूछते हैं। तो यार भाई साहब बैठे इनसे पूछते हैं, भाई साहब ठंडी के बारे में आपकी क्या राय? गांव वाले गप मजे नहीं लगा ठंडी होनी, फुल मनाली वाली फील होने वाला बाबा, एक इच्छा होती बाबा पेपर पूर्ण झाली बाबा माई, बिना सिगरेट पिऊन धुआ काढू शकतो बाबा मी, दाखवू का? अन बाबा एकाच ठंडी मध्ये का नाही मी रिंग काढणं भी शिकलो बाबा, हे बा फक्त आता एकच कमी होती बाबा, इथं बर्फ पाहिजे होता बाबा, फुल मनालीवाली फील आला असता बाबा, माझा थोडासा खर्च बी वाचला असता बाबा, मनाली जायचा काय जुगाड करणं बाबा बर्फाचा, मी कोणा भोकातून बर्फ काढू, माझा स्वतःचा खर्च नाही निघून राहणार मनाली जायचा, चल तिकडे दुसऱ्याला विचारू। तो इधर एक आदमी खड़ा है, चलिए पूछते उससे थंडी के बारे में, उसके क्या है राय? भैया असुविधा मुझे देना सुखाने भैया, कैमरे चालू भैया। हाँ भैया, आपका थंडी के बारे में क्या है राय बताइए? मला फक्त एवढं म्हणायचं आहे, मी वैक्सीन घेतली तरी वो माझे होठ फाटू राहिले, म्हणजे काय मी वैक्सीन दोन्ही डोस घेतले तरी वो माझे होठ फाटू राहिले आणि माझे हात उरू राहिले भाऊ। सर तुमच्या हातावर केसेस आहे, हात दिसतच नाही। आधी म्हणून दिसत आहो तुला, शांत राहा सर कॅमेरा। हां तर मला फक्त एवढा म्हणायचं आहे, तुम्ही काय डुप्लिकेट वैक्सीन देताय का आम्हाला, हा माझा सरकारला प्रश्न आहे, म्हणजे काय हा? सर तुम्ही वैक्सीन कुठून घेतले? कुठून घेतल्या म्हणजे माझ्याकडे पहिल्यापासूनच होती वैक्सीन, मी गेले माझ्या मित्राच्या मेडिकलात आणि तिथून आणि तो वॅक्सिनचे डब्बे आणि घुसडल्यात माझ्या अंगात वॅक्सिन, तरी पण काही असर नाही होत आहे, माझ्या हात पाय पाय उरू राहिले असं काहून भावा? अबे साल्या ते वॅक्सिन नव्हे वॅसलिन होय, हो पण पणे घालत आहे भाऊ पणे घालत आहे, पहिली गोष्ट हे पोक्कात वॅक्सिन न ठेवलंच काले तुम्ही, तिथे वॅसलिन होती ना पहिल्यापासूनच, मग कशाला तुम्ही सारखं सारखं नाम ठेवलास? आधी आम्हाला स्पेलिंग नाही येत, इंग्लिश काही समजत नाही घंटा, मग कशाला तुम्ही सारखे सारखे नाम ठेवसत, काय करू आम्ही वॅक्सिनचे डोसात घेत राहू का? समजत नाही का तुला? हे थांब का म्हणतो मी, थांब थांब रे, चाल इकडे विचारू, थांब दुसऱ्याला विचारू इकडे बे। हा तुमचं थंडीबद्दल काय विचार आहे? लोकांनी थंडी काय बाबा, सकाळी कोबे शिजमे उलट ठेवली आतापर्यंत तशी तशी म्हटलं, अरे कोबीच्या दिवशी वेळ म्हणायला मन झाले म्हटलं, थंडी चेहरा धुवा लागते म्हणून, आपल्या पोट्यांचे तर बट्टे मारणं मन झाले, मजाची गोष्ट आहे का बाबा, वरतून कोरोना कोरोना प्लस थंडी दोघं मी आमचीच मारते हो, यावर्षी काही वाचत नाही वाटते, आत्तापर्यंत वाचलो हा मी, आता काही वाचत नाही, मी चाललो बाबा घरी झोपाले, आता घरी जाऊन झोपतो डायरेक्ट उन्हात सुटतो, तू पण जा घरी डायरेक्ट उन्हात उठतो, भेटू पण बाबा आपण। जैसे कि आप सब लोग देख रहे हैं यवतमाल में ठंड इतनी बढ़ चुकी है और ठंड बढ़ने के कारण यवतमाल के लोग कह रहे हैं ठंड काले में सोके डायरेक्ट धूप काले में उठेंगे, मेरी बस आपसे यही गुजारिश है कि आप ठंड से बच के रहिए। मैं ज्ञानी सिंह आपसे विदा लेता हूँ कैमरामैन आईडिया छपरी के साथ, मिलते नए एपिसोड में, तब तक के सावधान रहे सतर्क रहे। दुकानें ठंडी है कावे बाबा, हम तो पर वीडियो ना इतके दिवस झाले गेला, वीडियो ठंडी है कावे बाबा, घर से बाहर निकल बंद है ना,
खड्ड्यात नाही एवढी थंडी आहे, एक महिना झाला मी अंगोण नाही धुतली. काय सांगू तुला बाबा, खातानी प्रॉब्लेम, पितानी प्रॉब्लेम, हातानी प्रॉब्लेम, पूर्णी वाट लावून ठेवली आहे. हो ना भावा, एवढी थंडी आहे, मी एक पांघरून घेतो त्याच्यावर एक गादी टाकतो मग झोपतो. अबे हे तर काहीच नाही, माया भाऊ तर पूर्ण घर पॅक करते, दोन पांघरून घेते, वरतून दोन गाद्या घेऊन झोपते भावा. आता गप्पच फेकू राहिला, कपड्याला घालायला नाही एवढा फेकू राहिला, थांब मी पण फेकतो. इकडे का भाऊ राहिला कुठेच नाही बे. अबे हे तर काहीच नाही, मी तर गप काढा जमा करतो, शेकोटी करतो, तिच्या बाजूलाच झोपतो गरम वाटलं पाहिजे म्हणून. अबे हे तर काहीच नाही, मी जातो जंगलात, तिकडून आता पूर्ण काड्या, घरी पुरण्याच्या चित्यासारखा रस्तो आणि त्याच्यावर झोपतो. फुल गरम गरम होते ना बाबा. अबे हा तर गप्पच डेंजर, आरक्षाचा भाऊ आहे वाटते, गप्पच गरम गरम फेकू राहिले. बंद करा तुम्ही फगायला बना, त्याला घरी झोपायची सोय नाही, खाली ते फगायला फेकू राहिले. गपचा शेकड शिका पाणी, नळाचं पाणी, निवळा डॅमचं पाणी, बेवळा डॅमचं पाणी, आईने दिलेलं पाणी, मिळालं रे बा पाणी, बाबाची बकेट, तळ्याची बकेट, उजव्या हाताचं पाणी, डाव्या हाताचं पाणी, अरे बा अरे बा बरोबर खूप थंडी आहे भावा. अभिषेक कुठे घेन ना, थांब ना 5 मिनिट होता ना घरा भावा, काढा तर संपू राहिले आता. आयडिया भावा, घरचं फर्निचरच संपलं आता. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. सुनना बेटा, आने आने बटन की खाने, भाई लोगों की वो थाड़ माना रुपये जाने बेटा.